युवा जागृती सहकारी पतसंस्था मर्यादित उमरेड या संस्थेचे संस्थापक सदस्य तथा माजी अध्यक्ष स्वर्गवासी सखारामजी सोरते यांच्या 12व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संस्थेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उमरेड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिवानंद सहारकर हे होते. स्वर्गवासी सखारामजी सोरते यांनी उमरेड नगरीत सन 1988 युवा जागृती पतसंस्थेच्या रूपाने युलेचे रोपट रोवले होते. यावर्षी संस्थेला 36 वर्ष पूर्ण झाली असून त्यापैकी स्वर्गवासी सखाराम सोरते हे जवळपास 22 वर्ष सतत अध्यक्ष होते. त्यांच्या स्वच्छ व कुशल कारभारामुळे संस्थेने लोकांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या काळात संस्थेची भरभराट होऊन आज संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण नागपूर जिल्ह्यात आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब लोकांना मदत केली, बेरोजगारांना रोजगार सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य केले. स्वर्गवासी सोरतेचा मनमिळाऊ स्वभाव असल्या संस्थेतील कर्मचारी, अभिकर्ता, ग्राहक यांच्यात आदराची भावना होती. सहकार क्षेत्रातील एक अजातशत्रू म्हणून स्वर्गवासी सोरते यांची ख्याती होती असे शिवानंद सहारकर यांनी सांगितले. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक यादव भानारकर, कलिन नवनागे, संगीता चिचघरे होते. तसेच कर्मचारी दयाल सहारकर, कमलाकर बालपांडे, बालाजी मुंगले, संतोष झाळे, रवी वडपल्लीवार, यशवंत भानारकर, विभा चिरुटकर, रवी पराते, सुभाष पडवे, सूर्यभान चंदन बावणे, नरेंद्र भिवापूरकर उपस्थित होते. याप्रसंगी उमरेड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले.